जेंट्स सांग की वगैरह हेलो पास हेलो पास ओके ओके चल ओके सर थोडं इकडे घ्या ना गुरलिंगावसानी आहे. मी सोलापूर कार्यालयाचं आर टी ओ कार्यालयात 30 वर्ष सर्व्हिस केली. सर्व्हिसमुळे मला इकडे येता आलं नाही, पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून. मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर आल्यानंतर झाल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा, म्हणून मी आज इथं 20 लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत. दागिने किती तोळ्याचे आहेत? 25 तोळ्याचे. बा नेमकी शाही मंदिराला दान देण्यामागं तुमचा उद्देश काय? मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारने लागतो, इथला कारभार आहे पारदर्शक, म्हणून मला इथं पैसे द्यावं वाटले. पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा. तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का? तुम्ही सगळे दागिने ते सगळं? मी आता सध्या महाराष्ट्र शासनाचे नोकर असल्यामुळं मला 20,000 पर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे, त्याच्यामुळं माझं वर्षाला 1 लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं आज. आणि सध्या मला आजार कुठलाही नाही, फक्त बीपीचा आजार आहे, त्याच्यामुळं मला दवाखान्याचा तर खर्चच नाही, म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते तिथं अर्पण केले. अजून थोडे आहेत ते राम मंदिराला अर्पण करायचे. अयोध्येला खरं जर बघितलं तर शासकीय सेवेमध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेवेमध्ये आपण सेक्टरमध्ये काम करतो तर जी ग्रॅज्युटी मिळते किंवा इतर जी रक्कम मिळते ही एक आशेचा किरण असतो आणि तुम्ही तोच आज दान केलेला आहे. मी आता जर मेले तर माझं घ्यायला कोणी नाही, नसते कोल्या कुत्र्यांचे धन होणार. मग इथला पैसा सत्कारने लागावा, कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा म्हणून मी दिलेला आहे. सध्या मी घरात एकटीच राहते. सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरेच कोले कुत्रे शेजारी पाजारी लुबाडून घेणार. मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारने लागणार, म्हणून मी इथं दान केलेलं आहे. काय वाटतं साहेबांच्या दरबारात आल्यानंतर कसं मनातून काय भावना निर्माण? पैसा सत्कारने लागेल, समाधान वाटतं त्याच्याबद्दल आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते. आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि आज बऱ्याच दिवसांनी आले? इतके दिवस आधी किती वर्षापूर्वी आला होता? आले नाही, आज पहिल्यांदाच आले. खरं सांगायचं सांग तसं सांगा पूर्ण वाक्य. मला आधी परिस्थिती नव्हती, सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसमुळे येता आलं नाही आणि आता मग आज पहिल्यांदाच आले इथं बाबांच्या. कधी निवृत्त झालात आपण? 31 मे 2015. आता 31 मेला 9 वर्ष पूर्ण होतात. मंदिरात जाऊन आले दर्शन जायचं? जायचं आता दर्शनाला. काय मागणार आहे बाबा? सोलापूरची आई हूँ. मेरा नाम मंदाकिनी गुरलिंगावसानी आहे. मी पहिले सोलापूर आर टी ओ कार्यालयाने शिपाई पर सर्व्हिस करते थी. अब मी रिटायर होकर 9 वर्ष पूर्ण होते. मी साई भक्त पहिले से ही थी, मगर इधर सर्व्हिस की वजह से नहीं आना हुआ. अभी आई तो मुझे ऐसा लगा कि सब यहाँ दान देना चाहिए.
मी सर्व सबसे कानोसी सुनी थी की यहा जो दान देता है वो सत्कार नहीं लगता है, इधर उधर नहीं जाता, यहाँ का कारोबार पारदर्शक है, इसलिए मैंने यहाँ देने का सोचा। इसलिए आज मैंने 20 लाख देंगे भी दी और मेरे आंख पर का जो सोना था वो भी दे दिया। कितना कितना सोना? 20 तोले 20 तोले सोना, आधा तोला। क्या मानती है आप साईं बाबा को जो इतना भर भर के दान दे रही है? अभी जो जो बच्चे कच्चे उम्र है वो अच्छी तरह से गुजारे जाए। क्या महसूस होता है जब बाबा के दरबार में पहुँचते? शांति, शांति, और जो मान सम्मान उनकी वजह से बाबा से मिला है वो बहुत बड़ा है। समाज को क्या संदेश दोगे आप? अपने जो खुद को जितना गरज होती है उतना ही रखना, और जो जो ज़्यादा बचता है वो गोर गरीब के काम आना, ऐसा काम करना।